बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर सुप्रियाताई सुळे होत्या. उद्धवजी आणि शरद पवार साहेबांमध्ये अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाल्याचं मी सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांविषयी तुम्ही दिल्लीला काय कळवता, इथे ऍक्शन घ्या. होय, माननीय शरद पवार साहेबांबरोबर काल नक्की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक प्रदीर्घ अशी महत्वाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आणि चर्चा अत्यंत सकारात्मक एवढंच मी सांगू शकतो. अनेक विषय चर्चेमध्ये होते. शरद पवार हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी होतो, सुप्रियाताई सुळे होत्या. उद्धवजी आणि शरद पवार साहेबांमध्ये अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाल्याचं मी सांगू शकतो. ते पहा, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांविषयी तुम्ही दिल्लीला काय कळवता, इथे ऍक्शन घ्या. इथे ऍक्शन घ्या. तुम्ही हे कसले ट्यूट्यूब ट्विटरवर करताय? निर्णय घ्या, ऍक्शन घ्या आणि मग आम्हाला सांगा. वॉशिंग मशीन दुसऱ्या चार वॉशिंग मशीनची ऑर्डर त्यांनी दिलेली आहे. बरं का? दुसऱ्या BJP वॉशिंग मशीन आणि निर्मला डिटर्जंट पावडर तो ऑर्डर दिया है. इसलिए उनको धुलाई मशीन का अगर इतना आपका विश्वास है तो आप ही बोल सकते KC वेणुगोपाल जी येत आहेत आणि त्यांनी माननीय उद्धवजींची वेळ मागितलेली आहे. मला असं वाटतं पुढल्या 2 दिवसामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीनं काँग्रेस अध्यक्ष सरचिटणीस KC वेणुगोपाल हे मातृश्रीवरती येऊन उद्धव साहेबांशी चर्चा करतील. जशी काल राष्ट्रवादीच्या सुप्रीमोंबरोबर चर्चा झाली तशी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा ऐक्य हा आमच्या समोरचा एक महत्त्वाचा अजेंडा आहे. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांची चर्चा होती आहे, शरद पवार यांची चर्चा होती आहे, या सगळ्यातून महाविकास आघाडी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणखीन ती वज्रमूर्ती आपण सांगताय ती आणखी घट्ट करणार आहात. गेल्या काही दिवसांमध्ये आपण वज्रमूट म्हणायचं तरी काँग्रेसचे नेते आज तिकडे उपस्थित नव्हते. नाही, काँग्रेसशी आमचा संवाद सुरू आहे. मी स्वतः दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटून अनेक विषयावर चर्चा आहे. त्यानंतर आता KC वेणुगोपाल महाराष्ट्रातून उद्धवजींना भेटतात, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटतात. हे चांगला डायलॉग असण्याचं लक्षण आहे ना. नक्की आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही आहे.